जगभरात महामारी ठरणाऱ्या कोविडचे संकट टळू दे अशी दुआ करीत मुस्लिम बांधवांनी घरोघरी ईद जल्लोषात साजरी केली आहे. लॉकडाऊनचे नियम पाळीत ईदगाह मस्जिद येथे गर्दी न करता घरीच नमाज अदा करण्यात आली आहे. मुस्लिम धर्मगुरू मौलाना आणि प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मालेगावसह खान्देशात ईदचा मोठा उत्साह दिसून आला. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मालेगाव मध्ये मोठा पोलीस फौजफाटा तयार करीत परिस्थितीवर सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्यात आला होता. कोविड-19 अर्थात कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. भारतात सुरक्षिततेचा उपाय म्हणून लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. परिणामी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने सार्वजनिकरित्या सामूहिकरित्या कोणतेही सण उत्सव साजरे करता आलेले नाहीत. जनतेच्या जीवाचे रक्षण होण्यासाठी लॉकडाऊन अत्यावश्यक असल्याने जनतेनेही लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत घरोघरी सण उत्सव साजरे केलेले आहेत. मुस्लिम बांधवांमध्ये रमजान ईदचा उत्सव अत्यंत पवित्र मानला जातो. महिनाभर रोजे ठेवीत उपवास करीत ईदच्या दिवशी नवनवीन कपडे परिधान करीत मुस्लिम बांधव ईदगाह मैदान येथे सामूहिकरित्या नमाज अदा करीत असतात. यंदा मात्र ईद उत्सवावरही कोरोनाचे सावट पसरले होते. मालेगाव येथे बहुसंख्येने मुस्लिम रहिवास असून त्या भागामध्ये कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणावर आहे. अशातच मुस्लिम बांधव ईदसाठी मोठ्या संख्येने एकत्र जमल्यास सामूहिक संसर्गातून कोरोना प्रसाराचा मोठा धोका लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न गंभीर निर्माण होण्याची भीती होती. यातून पोलीस प्रशासनाने जनजागृती करीत अत्यंत कौशल्याने परिस्थिती हाताळीत धार्मिक स्थळांवर येण्यास नागरिकांना मज्जाव केला. घरोघरीच नमाज अदा करीत ईद उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. पोलीस अधीक्षक IPS आरती सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मुस्लिम धर्मगुरू मौलाना स्थानिक लोकप्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिकांच्या बैठका घेत जनजागृती करण्याचे आवाहन केले. पोलीस यंत्रणेमार्फत प्रत्येक परिसरात फिरून कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात आणून देत प्रत्येकाने सुरक्षिततेसाठी घरीच नमाज अदा करीत ईद उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. दरम्यान मालेगाव येथे अनुचित प्रकार घडू नये यासाठी 3 पोलीस अधीक्षक, 3 अप्पर पोलीस अधीक्षक, 5 DYSP, 22 पोलीस निरीक्षक, 103 दुय्यम अधिकारी, 1158 कर्मचारी, 3 RCP प्लाटून, 3 एन्फोर्समेंट स्क्वॉड, SRP कंपनी, RAF कंपनी असा तगडा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 4 ड्रोन व 123 CCTV कॅमेऱ्यांची नजर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होती. दरम्यान प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधी व धर्मगुरूंनी आवाहन केले असल्याने मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात घरोघरीच नमाज अदा करीत ईद साजरी केली आहे. जीवघेणा कोरोना आजाराचे संकट टळू दे अशीच दुआ जणू यावेळी करण्यात आली आहे. आजवरच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच मुस्लिम बांधवांनी घरात ईद साजरी केली आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता मुस्लिम बांधवांच्या निर्णयाचे साऱ्यांनीच कौतुक केले आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलच्या प्रमुख म्हणून मी आज आपल्याला सर्व मालेगावकरांना धन्यवाद देते की मागील 2 महिन्यापासून आमच्या जे आपल्याला सर्वांना दिसत आहेत आमचे अधिकारी कर्मचारी दिवस रात्र मेहनत घेऊन तिथे सतत उभे राहून जे ड्युटी करत आहेत त्याचा प्रतिसाद आपल्याला सर्वांना दिसत आहे. मागील 8 आठवड्यापासून जेव्हा लॉकडाऊन सुरू झालेला आहे तेव्हापासून मालेगावची 600 मस्जिद आहे. 600 मस्जिद मध्ये मालेगावच्या 600,000 मुस्लिम कुटुंब मधल्या कुणीही व्यक्ती नमाज अदा करण्याकरिता मागील 8 आठवड्यापासून एकही जुम्म्याची नमाज शुक्रवारच्या दिवशी जुम्म्याची नमाज असतो त्याच्यामध्ये कोणीही गेला नाही आजपर्यंत. तसेच शब्बे बारात जे 9 एप्रिलला होता जिथे मागच्या वर्षी शब्बे बाराच्या रात्री 3,00,000 क्राऊड बडी कब्रिस्तान मध्ये असतो तिथे एकही व्यक्ती या 9 एप्रिलला बडी कब्रिस्तान मध्ये आलेला नाही. या वगळून मागील 4 दिवसापासून आम्ही सतत सर मौलानांची बैठक मी स्वतः घेतलेली आहोत रात्री आणि सगळ्यांना त्यांच्या मार्फतीने सर्वांना सूचना देण्यात आला होता की कोणीही नमाज करिता बाहेर येऊ नये. आमची ही अपील
वा सर मौलानांनी सर्व धर्मगुरु जे मालेगावचे आहे मोठे त्यांनी आपली बाईट व्हिडिओ बाईट द्वारे अपील केली. आम्ही आमचे पीए सिस्टम जे भोंगी आहे लाऊडस्पीकर्स आहे त्याच्यामध्ये आमचे सर्व अधिकारी कर्मचारी सतत प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये हे अनाउन्समेंट करत होते की कोणीही कृपया लॉकडाऊन चालू असल्यामुळे कोणीही ईदची नमाज बाहेर येऊन नमाज अदा करू नये, आपल्या घरी नमाज अदा करावी. आम्ही स्वतः मागील 40 दिवसापासून मालेगावमध्ये दिवस रात्री थांबून काम करत आहोत आणि लोकांची जनजागृती करत आहोत आणि याच्या सर्वांच्या प्रतिसादमुळे आज जिथे मागच्या वर्षी 1.5 लाख लोक त्या ईदगा मैदानमध्ये नमाज अदा केलेले होते, या वर्षी एकही व्यक्ती त्या ईदगा मैदानमध्ये आला नाही. मागच्या वर्षी मी स्वतः तिथे हजर राहून लोकांना पुष्पगुच्छ देऊन ईद मुबारक ची बधाई दिलेले होते, शुभेच्छा दिलेले होते आणि सर्वांच्या घरी जाऊन शीर खुर्मा खाल्लेले होते. पण यावर्षी आमच्या याच्या आमचे अपील आणि आमची सूचनाला चांगला प्रतिसाद मालेगावकरांनी दिला. अजून एक अपील आहे, आतापर्यंत दुपारपर्यंत कोणीही बाहेर पडलेला नाही. मागच्या वर्षी रमजानमध्ये जे खरीदारीचे माहोल होता ते यावर्षी लॉकडाऊनमुळे आम्ही सर्व दुकाने बंद केलेले होते आणि कोणीही बाहेर खरीदारी करता अत्यावश्यक खरीदारी वगळून कोणीही बाहेर आला नाही. तर माझी शेवटची सूचना अशी आहे की उद्या आणि परवा बासी ईद आणि तिसी ईद आहे, कृपया बासी ईद आणि तिसी ईद सुद्धा सर्वांनी घरी राहून साजरा करावे. जय हिंद.